आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानवी जीवनात विद्येला, तपाला, त्यागाला अधिक महत्व आहे. तपाने मनुष्याचे शरीर शुद्ध होते. परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराज. मानवी जीवनात सद्गुरूची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कणेरी मठावरील परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितलं. निपाणी तालुक्यातील सुळगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आयोजित अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ते बोलत होते. काळसिद्धेश्वर महाराज म्हणाले, सर्व अंगाने मनुष्याचा विस्तार व्हावा असे मत असेल तर अनेक सद्गुणांपैकी काही सद्गुणे आपल्या जीवनात संपादित केली पाहिजेत. यामध्ये विद्येला, तपाला आणि त्यागाला महत्व आहे. तपाने मनुष्याचे शरीर शुद्ध होते. तप करण्याने शरीरातील सर्व दोष निघून जातात. त्यामध्ये वैयक्तिक तप, मानसिक तप आणि शारीरिक तप असे तीन प्रकाराने शरीराची शुद्धी होते. यावेळी मारुती पवार, श्रेयस पाटील, आनंदा पाटील, योगेश पाटील, सुभाष शिरोळे, विलास मगदूम, रघुनाथ वणीरे, सुभाष पाटील, तुळशीदास पाटील, अण्णासो पाटील, मालूबाई शेळके, वर्षा मगदूम, आऊबाई मगदूम, जनाबाई मगदूम, सुजाता गोरडे, सोनाबाई पवार आदींसह कोगणोळी, दत्तवाडी, मत्तिवडे, हंचीनाळ, कुर्ली, आप्पाचीवाडी, हदनाळ परिसरातील भाविक व वारकरी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी सुळगावहून अनिल पाटील.